नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सातव्या वेतन आयोगामध्ये नवीन कोणते बदल झाले आहेत त्या बदलाची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओतून बघणार आहोत. आपण जर अद्यापर्यंत माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व शेअर करा. मित्रांनो, सहाव्या वेतन आयोगामध्ये जे ग्रेड पे होते 2024, 42, 4, 4, 48 अशा प्रकारचा कोणताही ग्रेड पे हा सातव्या वेतन आयोगामध्ये राहणार नाही. 1 जानेवारी 2016 तुमचे जे बेसिक पगार असेल त्याला तुम्ही 2.57 फिटमॅन फॅक्टरने गुणल्यावर तुम्हाला तुमच्या सातव्या वेतन आयोगाचे वेतन तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर तुम्हाला त्यात 3 इन्क्रीमेंटसुद्धा ॲड करावे लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सातव्या वेतन आयोगाचा पगार हा काढता येऊ शकतो. तर सातव्या वेतन आयोगातील प्रमुख बदल जो आहे तो ग्रेड पे संबंधी आहे. तो सातव्या वेतन आयोगात कोणत्याही प्रकारचा हा ग्रेड पे हा राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला 1 जानेवारी 2016 जो बेसिक पगार असेल त्याला तुम्ही 2.57 फिटमॅन फॅक्टरने गुणल्यास तुम्हाला 1 जानेवारी 2016 तुमचे सातव्या वेतन आयोगाचा पगार तुम्हाला इथे मिळू शकतो. त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगातील दुसरा प्रमुख बदल आहे की सातव्या वेतन आयोगामध्ये 18 ते 20 वेगवेगळ्या लेवल असतील. उदाहरणार्थ 1800 ग्रेड पेला एक लेवल, 1900 ग्रेड पेला लेवल 2, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेड पेसाठी वेगवेगळ्या लेवल ह्या सातव्या वेतन आयोगात असतील. त्याचबरोबर 39 ते 40 टेबल असतील. प्रत्येक ग्रेड पेसाठी वेगवेगळ्या ह्या लेवल असतील. अशा प्रकारचा हा दुसरा प्रमुख बदल हा सातव्या वेतन आयोगामध्ये आहे. तर तिसरा बदल, प्रमुख बदल सातव्या वेतन आयोगामधला जो असेल तो फिटमॅन फॅक्टर 2.57. तर मित्रांनो, 1 जानेवारी 2016 रोजी तुमचे बेसिक वेतनाला 2.57 ने गुणल्यास सातव्या वेतन आयोगाचे आपले वेतन आपल्याला मिळू शकते. ते वेतनच आपले सर्व काही असेल. त्यात आपण 3 इन्क्रीमेंट ॲड करू शकतो. त्यामुळे 1 जानेवारी 2016 बेसिक वेतनाला 2.57 ने गुणल्यास आपले सातव्या वेतन आयोगाचे आपल्याला वेतन मिळू शकते. मित्रांनो, चौथा प्रमुख बदल आहे HRA, हाऊस रेंट अलाउन्स. HRA हा 24%, 16% व 8% इतका आपल्याला सातव्या वेतन आयोगामध्ये मिळणार आहे. 50 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी 24% HRA मिळेल. 5 लाख ते 50 लाखापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी 16% HRA मिळेल. तर 5 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी 8% HRA मिळेल. तर मित्रांनो, मुंबई व पुणे या शहरांसाठी 24% HRA मिळेल. त्याचबरोबर नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, सांगली, नाशिक, वसई विरार, कोल्हापूर इत्यादी शहरांसाठी 16% हा HRA मिळेल. या व्यतिरिक्त जे शहरे असतील त्यांच्यासाठी 8% हा HRA मिळेल. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओतून बघितले की सातव्या वेतन आयोगातील काही प्रमुख बदलांविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत बघितली. तर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा धन्यवाद मित्रांनो.